रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटातील सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते आहे. मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला बसला आहे. मोठ्या प्रमाणात डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे आणि आधीच वादग्रस्त ठरलेल्या बांधकामामुळे परशुराम घाटातील एका वळणावरील मातीचा भराव खचला आणि रस्त्याच्या भागाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनातर्फे एक लेन बंद करण्यात आली असून दुसऱ्या लेनने वाहतूक सध्या सुरू आहे. We'll be right back.